आत्ता आपण आलो आहोत अलिबाग येथे. अलिबाग तालुक्याला जी काही 30-35 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे ना, त्या किनारपट्टीला म्हणतात अष्टागर. आणि अष्टागरचा राजा आहे हा किल्ले कुलाबा. दुसऱ्या दरवाज्याच्या खाली तळघर असण्याची दाट शक्यता आहे. पुरातत्व खात्याने चुना वगैरे आहे तो डम करून ठेवलेला आहे. तो किती चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेला आहे हा आपल्याला दिसतोय. आम्हाला आता येताना सोडायला बोट होती, कदाचित आम्हाला जाताना चालत जावं लागणार आहे. इंग्रजांना आणि त्या सिद्धीला कधीही एकत्र येऊ दिलं नाही आणि ते मध्ये कुलाब्यावर सक्षमपणे उभे राहिले. महाराजांकडे एकदा कुलाबा आल्यानंतर तो कोणत्याही मुस्लिम पातशाहीच्या अंमलाखाली गेला नाही. जमिनीखाली किंवा तटबंदीच्या आतमध्ये बांधलेलं शिवकालीन शौचालय आणि विहिरी आपल्याला पाहायच्या आहेत. चला. नमस्कार मंडळी, रोडवील राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता आपण आलो आहोत अलिबाग येथे. आता अलिबाग म्हटल्यानंतर सर्वप्रथम तुमच्या डोळ्यासमोर आला असेल तो म्हणजे अलिबागचा किल्ला, अर्थात कुलाबा किल्ला. आत्ता अलिबाग तालुक्याला जी काही 30-35 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे ना, त्या किनारपट्टीला म्हणतात अष्टागर. आणि अष्टागरचा राजा आहे हा किल्ले कुलाबा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काही गड किल्ले किंवा चौक्या दुरुस्त केल्या आणि ते भक्कमपणे आणखी कशा पद्धतीने अभेद्य होतील अशा पद्धतीने काही गडकिल्ले उभे केले, त्यापैकी एक म्हणजे किल्ले कुलाबा. आणि आणखीन एक खास बाब म्हणजे सगळ्यात म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यातला सर्वात म्हणजे अंतिम टप्प्यात जो एक किल्ला बांधण्याचा आदेश दिला तो म्हणजे किल्ले कुलाबा. दुर्दैवानं त्यानंतर काहीच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू किंवा निधन झालं त्यांचं. आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ले कुलाबा बांधून पूर्ण केला. आज आपण किल्ले कुलाबावर जाणार आहोत. ओहोटी जेव्हा असते तेव्हा किल्ले कुलाबावर तुम्हाला चालत जाता येतं. आत्ता आपण बोटीने जाणार आहोत आणि बोटिंगसाठी जाऊन येऊन 200 रुपयाचं शुल्क घेतलं जातं. आत्ता आपण बोटिंगने किल्ल्यावर पोचूया. किल्ल्यावर जाईपर्यंत मी आता कार्गो शॉर्ट कार्गो घातलेली आहे, कारण पाण्यात जायचं आणि मग पुन्हा ते सगळं भिजल्यावर तिथे गेल्यानंतर त्या गोष्टी चिकचिकपणा आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. सो आता गडावर पोचल्यानंतर आपण पुढचं शूट चालू करूया आणि चला आता काय फार या. जलदुर्ग आणि भुईकोट असं मिश्रण असलेला कुलाबा किल्ला हा विरळाच आहे. ओके, तुम्ही जर मागे पाहत असाल तर दोन बलदंड बुरुज आहेत आणि त्याच्यामध्ये आहे महादरवाजा. अर्थात आता इथून तो दिसत नाही आहे, पण असा एकमेव किल्ला, जसं मी म्हटलं की भुईकोट आणि जलदुर्ग असं मिश्रण असलेला एकमेव किल्ला जरी असला तरी आणखी एक ह्याची खासियत आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापत्य बांधणी जर तुम्ही पाहिलात तर ती गोमुखी रचनेची आहे. महाद्वार हे नेहमी गोमुखी रचनेनुसार असतं, मात्र कुलाबा किल्ल्याचं महाद्वार हे तुम्हाला अगदी समोर दिसेल. म्हणजे शत्रू जर इकडून येत असेल तर त्याला हा महाद्वार क्वचित असा किंचितसा दिसू शकतो, मात्र त्याच्या सुरक्षेसाठी हा जो आहे ना याला परकोट म्हणतात. ओके, तर हा भाग त्यावेळी महादरवाजाच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आला होता. कारण आपण बघा, आपण आलो तिकडून, ठीक आहे, म्हणजे एखादं जमिनीवरून जर एखादं आक्रमण येणार असेल तर ते साधारण तिकडून येईल. त्याच्यामुळे तिकडून जरी तोफखाना जरी आला तरी हे परकोट होतं. ठीक आहे, ह्या परकोटामुळे कुलाबा किल्ला नेहमीच सुरक्षित राहिलेला आहे. आता थोडं आणखी पुढे या. परकोटाचा बराचसा भाग आता ढासलेला आहे, मात्र तुम्ही जर पाहाल तर तो परकोट त्या बाजूने सुरू होतो. म्हणजे अलिबागची जी किनारपट्टी आहे त्या बाजूने तो परकोट असा फिरवून या बाजूला आत आणण्यात आला आहे. त्याच्यामुळे काय होतं की ह्या ज्या छोट्या छोट्या होड्या आहेत ना त्या अगदी तुमच्या इथपर्यंत येतात. ही खासियत आहे, त्याला जेट्टीप्रमाणे वळवून आतमध्ये आणण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता आतमध्ये चला या.
बोटिंग करता करता आत आलात, उतरलात, अगदी आत आल्यानंतर समोर आपल्याला दिसतो हा महादरवाजा. या बाजूला तुमच्या उजवीकडे तिकीट घर आहे, 25 रुपये फक्त चार्ज आहे प्रतिमानसी, तो भरायचा आहे आणि त्यानंतर किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आता किल्ल्यावर तुम्ही महाद्वारातून जेव्हा आत जाल, महाद्वारावर एकतर गणपती बाप्पा आहेत विराजमान, त्यासोबतच कमळाकृती शिल्प आहेत. कमळ म्हटलं की लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हटलं की धनदेवता. ओके, त्यानंतर तुम्हाला सिंह, हरिण, शरभ अशी पण वेगवेगळी शिल्पं तुम्हाला दिसतील. आता ही शिल्पं ही हिंदू राजाची प्रतीकं मानली जातात, त्यामुळे कुलाबा हा नेहमीच महाराजांकडे जेव्हा आला त्यानंतर तो अनादि काळापर्यंत हा मराठ्यांच्या ताब्यात होता आणि त्यानंतर काही काळानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. कुठल्याही मुस्लिम पातशाहीच्या अंमलाखाली महाराजांकडे एकदा कुलाबा आल्यानंतर तो कोणत्याही मुस्लिम पातशाहीच्या अंमलाखाली गेला नाही, हे सकारात्मक बाब आहे. चला आता आतमध्ये जाऊया. दोन बलदंड बुरुज आणि त्यामध्ये असलेला हा महादरवाजा पाहायचं, मन तृप्त करायचं. आता हा छोटा दरवाजा तर मला वाटतं हां, जर मूळ दरवाजा जर बंद असेल तर या छोट्या दरवाजातून ये जा केली जायची. ठीक आहे, तर हा बंद करून आतमध्ये यायचं. आता लाकडी ओंडका टाकण्यासाठी इथे एक जागा आहे, आता तिथे मान तिथे देण्यात आलेला आहे. लाकडी दरवाजा हा बहुतेक संवर्धन केल्यानंतरचा असू शकतो किंवा त्या काळातला सुद्धा असू शकतो, काय सांगता येत नाही, कारण ज्या पद्धतीचं लोखंड घातलेलं आहे, पण म्हणजे 1700 नंतरचा असू शकतो फार तर. वरती तुम्हाला त्याची पद्धत दरवाज्याची दिसली असेल. आता हा दरवाजा इथून लगेच तुम्ही आत आलात की दुसरं द्वार लागतं, अर्थात ते आता पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहे. आता इथे द्वार होतं हे कशावरून समजायचं, तर हा वरचा भाग पूर्ण पडलेला आहे. हे बघा, ही दरवाजाची पद्धत तुम्हाला इथे दिसत असेल आणि लाकडी ओंडका टाकण्यासाठीची ही जागा, याचा अर्थ हा दुसरा दरवाजा या ठिकाणी होता. आता या दुसऱ्या दरवाज्यातून आत आल्यानंतर तुम्ही मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करता. प्रख्यात दुर्ग अभ्यासक प्रखे घाणेकर सर आहेत, त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं होतं की या दुसऱ्या दरवाजाच्या खाली तळघर असण्याची दाट शक्यता आहे. मी मगाशी शोधण्याचा प्रयत्न केला, खरं तर या बाजूला मला काहीतरी जाणवलं, पण आता ते तळघर आता त्याची एंट्री कुठून असेल तसा अंदाज येत नाही. आता इथे ही जागा बघूया. इकडे ना आता हे सगळं चुना वगैरे भरण्यात आलेलं आहे, तर इकडे मला वाटलं होतं की काहीतरी रहस्यमयी वगैरे पाहायला मिळेल, कारण जेव्हापासून घाणेकर सरांनी लिहिलेलं ते पुस्तक वाचलं आणि तळघराबद्दल वाचलं आहे, तर इथे कुठेतरी त्याचा मार्ग असावा असं वाटलं होतं. पण ठीक आहे, अपेक्षा भंग झालेला आहे, निराशा झालेली आहे. इकडे पुरातत्व खात्याने चुना वगैरे आहे तो डम करून ठेवलेला आहे, तो किती चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेला आहे हा आपल्याला दिसतो आहे. आणि यातला कित्येक चुना आपल्याला वापरता येणार आहे, कारण तो अगदी छान पद्धतीने तो इथे ठेवलेला आहे, वाया गेलेला नाही आहे. कोणीही तुम्हाला म्हणेल की हा चुना वाया गेलेला आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा नाही. ASI ने खूप चांगलं काम केलेलं आहे पुरातत्व खात्याने. आता मला फक्त आश्चर्य असं वाटतं की हा लाकडी ओंडका इथे काय आणि असा अर्धवट पद्धतीने काय, याचं जर कारण तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा. ठीक आहे, चला बाहेर पडूया आपण. अरे बाप रे, लाईट बऱ्याच ठिकाणी लागणार आहे, कारण एकतर जमिनीखाली म्हणजे तडबंदीच्या खाली खूप आत असं एक शिवकालीन शौचालय बांधलेलं आहे ते दाखवायचं आहे, त्याच्यानंतर दोन विहिरीसुद्धा आहेत म्हणजे भुयारात असलेल्या, तर त्यासुद्धा पाहण्यासारख्या आहेत. चला आता हे बघा, आपण इकडून आलो होतो बरोबर, या गडभ्रमंतीला सुरुवात केली आपण विनित्या अशी,
आता ही बघा इथे छान पद्धतीने माहिती दिलेली आहे, म्हणजे अगदीच तुम्ही बाहेरच्या बाहेर आलात तर ही प्राथमिक माहिती तुम्ही वाचू शकता. जसं की कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकात कुलाबा येथे आरमाराचं प्रमुख केंद्र अर्थात आपलं जे स्वराज्याचं आरमार होतं त्याची समुद्रातली जी राजधानी होती ती किल्ले कुलाबा होती. आता गडावर 17 बुरुज आहेत आणि 2 प्रवेशद्वार आहेत. पहिला तर आपला जो काय म्हणतात महादरवाजा हा 2 नंबर होता आणि तिसरा दक्षिणेकडे त्याला दर्या दरवाजा किंवा यशवंत दरवाजा किंवा धाकटा दरवाजा म्हणतात. तर प्रवेशद्वार हे 2च आहेत, तो तिकडून बाहेर पडण्यासाठी आणि त्या बाजूला ना जेट्टी आहे, तर ती आपण तिथे गेल्यावर पाहू. हां, आता खास गोष्ट म्हणजे मराठा सैन्याचं 1000 पायदळ आणि 700 घोडदळ किल्ल्यावर तैनात होतं. फार मोठी गोष्ट आहे, कारण एखाद्या समुद्री किल्ल्यावर एवढी मोठी गोष्ट असणं कौतुकाचं आहे. हे बघा, हे आमचे सारथी आहेत. काय नाव काय तुमचं? कार्तिक जाधव. हां, कार्तिक जाधव असं यांचं नाव आहे. आणि ते आता काय करताय तुम्ही? चेक करतो तो फोटोज. फोटोज चेक करताय? काढा पण आमचे. त्यांना आपण त्यांची जबाबदारी दिलेली आहे. आज आपला कॅमेराच्या पलीकडे आहे विनीत. ठीक आहे, विनीत पण आपला कोकणातला आहे आणि मस्त मेहनती मुलगा आहे. इथे भवानी आईचं मंदिर लागतं, भवानी आईचं दर्शन घेऊया आणि इथूनच दर्शन घेऊन झाल्यानंतर ह्या एक साधारण 8-9 पायऱ्या चढलात की तुम्ही येता नगारखाना किंवा तुम्ही दीपस्तंभ म्हणू शकता. हां, दीपस्तंभ तर हा इथे आहे बरोबर, भवानी आई मंदिराच्या अगदी समोर. त्याच्यासमोर आहे हा नगारखाना. ठीक आहे, नगारखान्याच्या या जागेमध्ये या 2 सुस्थितीत असलेल्या तोफा आणि एका तोफेसोबत आहे तोफ गाडा. तोफा तुम्ही बऱ्याच पाहिल्या असतील. आता इथून या तोफेची रेंज किनारपट्टीपर्यंत आहे, या तोफेची रेंज समोरच्या बाजूने, कारण हे बघा मगाशी आपल्याला इथे सोडलं, तुम्हाला माहीत असेल बरोबर, ते बघा बोटीतला दादा आपल्याला इथून सोडलं, त्याच्यामुळे एखादा कुठलाही शत्रू उद्या येणार असेल तर तो इथून येईल, त्यामुळे या तोफेची रेंज ही इथून आहे. ठीक आहे, आता मी प्रथमतः इथे का आलो, कारण गड पाहण्यासारखा जो आहे ना तो खरं तर डावीकडे. हे बघा, इकडून आपण आलो, इकडून दुसऱ्या दरवाज्यातून आत आलो आणि आपण डावीकडे वळून इथे वर चढलो बरोबर. खरं तर बघण्यासारखा सगळा किल्ला हा तिकडे सरळ आहे, पण 2 बलदंड आणि परदेशी बनावटीच्या तोफा किल्ल्याच्या पश्चिम बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत, तर त्या बघून घेऊ. म्हणजे त्या एकदा या बाजूच्या बघितल्या ना की मग तुम्ही त्या बाजूचा किल्ला पाहायला मोकळे होता. चला, आता ही इथे चौकी त्या काळातली असेल. ठीक आहे, फार आतमध्ये वेगळं असं बांधकाम नाही आहे. हे बघा, या बाजूला बेटाचं स्वरूप दिसतंय. आणि आता खास गोष्ट काय माहिती आहे का, आम्हाला आता येताना सोडायला बोट होती, कदाचित आम्हाला जाताना चालत जावं लागणार आहे. अलिबागच्या किनारपट्टीला जेव्हा ओहोटी लागते तेव्हा तुम्ही अगदी चालत किल्ल्यावर येऊ शकता, चालत किनारपट्टीवर जाऊ शकता, कदाचित चालत जाण्याची वेळ आपल्याकडे येईल. तिकडे आता ही सगळं बेट तुम्हाला दिसत असेल या बाजूला. आणि मी मगाशी म्हटलं तसं, पश्चिम किनारपट्टी सुरक्षित करण्यासाठी सगळ्यात बलदंड तोफा किल्ल्याच्या पश्चिम बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत. आता या तोफांची खासियत म्हणजे बऱ्याच गडकिल्ल्यांवर तुम्ही गेले असाल आणि तिकडे तोफा अशाच अस्ताव्यस्त पडलेल्या तुम्ही पाहिल्या असाल, जसं की इकडे ही तोफ पडली आहे, ही बघा ही अस्ताव्यस्त पडलेली आहे, पण या तोफा आजही सुस्थितीत आणि उत्तम पद्धतीने राखण्यात आलेल्या आहेत. या इंग्रज बनावटीच्या तोफा आहेत. आता आणखी एक खासियत म्हणजे या तोफा
कुठे बनवल्या गेल्या, त्या कुठल्या कंपनीने बनवल्या, या तोफांची मारक क्षमता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी इकडे लिहून ठेवण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे. हां, त्यानंतर या तोफांना तोफ गाडे त्याच पद्धतीचे लोखंडाचे बनवण्यात आलेले आहेत, ह्याची सिस्टीम तुम्ही बघू शकता. बरेच तोफा तुम्ही बघितले असेल की त्याला मध्यभागी हा भाग असा बाहेर निघालेला, ज्या फक्त तोफा पडलेल्या असतील त्या तुम्ही बघितल्या असतील. तर त्याचं स्ट्रक्चर नेमकं हे असतं, इथे अशा पद्धतीने त्या तोफगाड्याला अडकवल्या जातात आणि हे तोफगाडे खेचले जातात. तर हे तोफगाडे इथून बत्ती देण्यासाठीची जागा, आणि मी तुम्हाला म्हटलं तसं या ठिकाणी त्याचं बांधकाम वर्ष वगैरे सगळं लिहिलेलं आहे. हे बघा, हे बघा, ही मारक क्षमता आहे. इथे लो म्यूर ही कंपनीचं नाव आहे, आयन वर्क्स. हे बघा, लो म्यूर आयन वर्क्स हे कंपनीचं नाव आहे. ही मारक क्षमता आहे आणि इकडे कुठे बनलेली आहे आता हे शब्द नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओच्या खाली सगळी माहिती येईल, डोंट वरी. फक्त हे प्रत्यक्ष तुम्ही पाहावं म्हणून मी या ठिकाणी आणलं. गडाची पश्चिम बाजू आता ही का सुरक्षित ठेवण्यात आलेली आहे, कारण समोरच खांदेरी आणि उंदेरी हा भाग त्या बाजूला आहे, आणि कान्होजी आंग्रे यांनी कुलाबा किल्ल्यावर येण्याचं कारण असं होतं, कान्होजी आंग्रे कुलाबा किल्ल्यावर येण्याच्या आधी सुवर्णदुर्गावर स्वराज्याचं आरमार आणि त्याचं मुख्यालय तिकडे होतं. पण या बाजूला मुंबईकर इंग्रज आणि या बाजूला जंजिऱ्याचा सिद्धी याच्यामध्ये आपण उभं राहायचं, म्हणून कान्होजी आंग्रेंनी कुलाबा निवडला. आणि इंग्रजांना आणि त्या सिद्धीला कधीही एकत्र येऊ दिलं नाही आणि ते मध्ये कुलाब्यावर सक्षमपणे उभे राहिले आणि मराठा आरमाराचं हा इतिहास त्यांनी या कुलाबा किल्ल्यावर उभा केला. आता इथून पुन्हा परतीचा प्रवास सुरू करू. तुम्हाला दुसरा मार्गसुद्धा आहे की तुम्ही इथूनच ही तटबंदी फिरत पूर्ण जा. मी तटबंदी फिरलेलो आहे, मला तुम्हाला किल्ला दाखवायचा आहे, त्यामुळे मी काय करेन, मी पुन्हा परतीचा मार्ग पकडून भवानी आई मंदिराची येईल आणि तिथून सरळ तुम्हाला किल्ला दाखवायला सुरुवात करेन. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तटबंदी फिरत जाऊ शकता, खूप छान माहोल आहे आणि हेच तर बघायला आपण आलेलो आहोत. चला, इंग्रजांच्या बनावटीच्या तोफा फावून झाल्यानंतर आता आपण पुन्हा या मुख्य रस्त्याकडे आलो आहे. मगाशी आपण त्या ठिकाणी जाऊन आलो, तर आता स्थानिक लोकांकडून ज्या पद्धतीने माहिती मिळाली आहे तर तेच तळघर आहे. खरं तर आता तिकडे चुन्याच्या गोण्या टाकण्यात आलेल्या आहेत, मात्र खाली बरंच आहे, म्हणजे तळघर ॲक्च्युली तिथे आहे. आणि असं म्हटलं जातं की त्या तळघरातून एक भुयारी मार्ग हा अलिबाग सिटीमध्ये हिराकोट नावाचा एक भाग आहे जिथे आत्ता स्थानिक कारागृह आहे तिथे बाहेर पडतो. तर हे खूप इंटरेस्टिंग आहे, अर्थात आता तिथे सगळ्या चुन्याच्या गोण्या असल्यामुळे तिथे जाता येणार नाही. पद्मावती आई देवीचं हे छोटंसं मंदिर आहे, त्यानंतर गुळबाई देवीचं मंदिर आहे. म्हणजे आता मंदिर तर नाही म्हणताय ना, पण ठीक आहे, म्हणजे भक्तांनी आपापल्या परीने एक चौकट उभी केलेली आहे. आता ही छान पद्धतीची त्या काळातली विहीर आहे. आता मगाशी इकडचे स्थानिक मंडळी पाणी पण काढत होते. आता इथे बरीच मंडळी राहत आहेत आणि या कुटुंबातल्या अनेक लोकांकडे वार्षिक परंपरेनुसार भवानी देवी आई मंदिराचं पूजा अर्चेची जी जबाबदारी असते ती येत असते. चला, आता हा प्रशस्त मार्ग आहे, दोन्ही बाजूला तुम्हाला काही वास्तू दिसत राहतील. ही आत्ता बांधलेली घर आहेत, ठीक आहे. इथून पडक्या वास्तू तुम्हाला दिसायला सुरुवात होते. तर कसं की काही ठिकाणी फक्त दरवाजे उरले आहेत, काही ठिकाणी फक्त भिंती उरल्या आहेत. हे स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. हा उंचवटा आहे, इथे कुठलं तरी स्ट्रक्चर असू शकतं. आता ह्या अशा पद्धतीच्या छोट्या जागा का, आणि म्हणजे समजा एखादा वाडा असेल तर हा भाग नेमका कशाचा असू शकतो, तर त्याचा फक्त आपण अंदाजच लावू शकतो. आत्ता या गडावर प्रामुख्याने कान्होजी आंग्रेंचा वाडा होता
आणि नानींचा वाडा असं काहीतरी म्हटलं जातं. तर तो एक मोठा होता, तो पाच मजली होता. आत्ता ह्या वास्तू सगळ्या पाच मजली किंवा अनेक मजली कशा आहेत त्याचा एक पुरावा आपल्याकडे आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. या ठीक आहे, आता आपण यातल्या एका महालात प्रवेश करूया. आणि महालात प्रवेश केल्यानंतर लगेच इकडे या पायऱ्या बांधण्यात आलेल्या आहेत. अर्थात आत्ता या पायऱ्या संपत आहेत, मात्र त्या काळी इकडे बहुमजली इमारत असणार याचा हा जिवंत पुरावा आहे. आत्ता इथून उतरूया. ठीक आहे, चला या. आता या वास्तूतून आपण बाहेर पडूया. पुढे आलो आपण की दोन प्रमुख वास्तू इथे आपल्याला लागतात. एक म्हणजे श्री महादेवाचं मंदिर, त्यानंतर त्याच्या बाजूला आहे बजरंगबली हनुमंताचं मंदिर. आता हे बघा, ही इथे एक छोटीशी वास्तू असू शकते. दोन वास्तूंच्या मधली जी जागा आहे ती इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसते. बघा, एक तसा एक माणूस कम्फर्टेबली नाही जाऊ शकत, पण ठेवलेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला त्या बाजूला तर तिथे जायचं आहे, पण तत्पूर्वी हा आहे गोड्या पाण्याचा तलाव आणि याला पुष्करणीसुद्धा म्हटलं जातं. कासव आणि बरेच मासे आजही इथे आहेत. आणि मी मगाशी म्हटलं तसं की साधारण भर समुद्रामध्ये त्याच बेटावर किल्ला बांधला जातो ज्या ठिकाणी गोड्या पाण्याचे साठे आहेत, त्यापैकी हा एक कुलाबा किल्ला. इथे या जागेचा जो मान आहे किंवा ज्या देवता आहेत, हे बघा, सात आसरे असं म्हटलं जातं. किती आहे? सप्त भाषरा देवी, आपण सात आसरा बाय असं जे म्हणतो, तर त्यांचा हा मान इथे देण्यात आलेला आहे. इथे एक मान आहे आणि समोरच्या बाजूला तुम्हाला दिसेल, इथे एक दिसेल. ठीक आहे, आता या ठिकाणी इतर काही असावं अशी काही शक्यता नाही आहे. फक्त गोड्या पाण्याचा तलाव किंवा पुष्करणी इतकं या जागेचं महत्त्व आहे. आता इथून आपण बाहेर पडूया. आता इथूनही वाट आहे, श्री हनुमंत इथून वाट पाहत आहेत, पण आपण तिथे नंतर जाऊ. हा एक दरवाजा आहे आणि हा दीपस्तंभ फार उत्तम अवस्थेत आहे, अगदी थंड आहे. आणि श्री विनायकाचं मंदिर, मगाशी मी महादेवाचं म्हटलं ते त्या बाजूला आहे, ते बघा तिथे दिसत असेल. आपण आता तिथे जाणारच आहोत, पण आता आपण प्रथमतः प्रवेश करूया या विनायकाचं मंदिरामध्ये. चला, आता अर्थात हे मंदिर कोणी बांधलं ते दर्शन घेऊन झाल्यावर मी तुम्हाला सांगेन. चला, रघोजी आंग्रे यांनी 1759 साली या विनायकाचं मंदिर इकडे बांधलं. हे मूळ बांधकाम तुम्हाला दिसत असेल, आजही अप्रतिम पद्धतीने आणि चांगल्या आणि सुस्थितीत आहे. खूप छान वाटते की इतक्या उत्तम अवस्थेत असलेलं हे मंदिर आहे. ओके, मग तुम्ही अगदी बारीक कलाकुसर बघा, बाप्पा इथे विराजमान आहेत, त्यानंतर दरवाजे आणि सगळ्याच गोष्टी. आत्ता तुम्ही मूर्त्यांकडे बघाल ना, तर फक्त गणपती बाप्पाची मूर्ती नाही आहे, इथे दाखवतो. आता तुम्ही एका बाजूला बघाल तर श्रीदेव शंकर, तिकडे श्रीदेव विष्णू, एका बाजूला देवी आई आणि या बाजूला आहेत, सॉरी, हे श्रीदेव विष्णू, तिकडे आहेत सूर्यदेव आणि मध्ये बसले आहेत हे गणपती बाप्पा. यांना म्हटलं जातं गणेश पंचायतन. ठीक आहे, गणेश पंचायतन असं म्हटलं जातं आणि खूप मोठा उत्सव असतो चतुर्थीला. ह्या गणेश पंचायतनचं दर्शन
घेऊन झालेला आहे. माझ्यासोबत तुम्हीसुद्धा 3 फेरे आपण या बाप्पाला मारूया आणि मंदिरातून बाहेर पडून महादेवाचं दर्शन आणि हनुमंताचं दर्शन घेऊया. चला या. तुमचंही बाप्पा दर्शन झालेलं असेल आणि मनातल्या मनात तुम्हीसुद्धा गणपती बाप्पाचा पुकारा केला असेल. तर गणपती बाप्पा की जय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि हां, अर्थात फक्त बाप्पाचा जय जयकार करू नका, थोडंसं आमच्याबद्दलसुद्धा या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे, खूप अप्रतिम असं चित्र या ठिकाणी. म्हणजे मी पहिल्यांदाच बघतो की युद्धाला निघालेला बाप्पा दिसतोय शस्त्र घेऊन. आता इथून बाहेर या ठिकाणी हनुमंताचं दर्शन घेण्यासाठी इथे वाट आहे. ठीक आहे, तुम्हीसुद्धा हनुमंताचं दर्शन घ्या. हनुमंताचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला श्रीदेव महादेव, देवांचे देव महादेव, सकाळी उठलं की बाप्पाचं नाव डोक्यात येतं, रात्री झोपेत भीती वाटली की हनुमंताचं नाव तोंडात येतं. आणि देवांचा देव ज्याला तुम्ही कधीही हाक मारू शकता, तुमच्या मनातल्या इच्छा त्याच्याकडे मागू शकता, आणि तो भोळा साम महादेव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतो. तर त्या महादेवाचं, अर्थात तत्पूर्वी नंदीच्या नजरेतून महाराज महादेव पाहायचे. घंटेचं नाद करायचा आणि महादेवाच्या दर्शनासाठी आतमध्ये जायचं. हर हर महादेव. तुम्हाला माहीत असेल की श्री महादेवाच्या पिंडीला कधीही गोलाकार प्रदक्षिणा घातली जात नाही, ती या पद्धतीने. इथपर्यंत पुन्हा मागे वळून इथपर्यंत, कारण ही पिंडीतून पाणी जाण्याची वाट असते, त्याला कधीही ओलांडायचं नसतं. आत्ता लकीली इथे बॅरिकेड लावण्यात आलेलं आहे, पण कधी जर तसं बॅरिकेड नसेल तर तुम्ही ही पिंडी ओलांडू नका. ठीक आहे, तिन्ही देवतांचं दर्शन झालेलं आहे, पुष्करणी पाहून झालेलं आहे, पडके अवशेषसुद्धा पाहून झालेले आहेत. आता बहुप्रतीक्षित जमिनीखाली किंवा तटबंदीच्या आतमध्ये बांधलेलं शिवकालीन शौचालय आणि विहिरी आपल्याला पाहायच्यात. चला, बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. लागलीच बाहेर पडायचं उजव्या बाजूला गेल्यानंतर कान्होजींची घुमट, त्यानंतर दर्या दरवाजा. अर्थात दर्या दरवाजाला धाकटा दरवाजा म्हटलं जातं, यशवंत दरवाजा म्हटलं जातं, त्यानंतर तो दक्षिणेकडे आहे म्हणून त्याला दक्षिण दरवाजासुद्धा म्हटलं जातं. तर तो किल्ला आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर बहुप्रतीक्षित मी तुम्हाला म्हटलं तसं तळघरात खाली असलेलं शिवकालीन शौचालय, या बाजूला हे सगळे अवशेषच दिसत आहेत. तिकडे देवाचं स्थान आहे, कदाचित हा वाडा असू शकतो, आणि त्या वाड्याच्या आतमध्ये जे देवस्थान किंवा आपण ह्याची जागा असते, देवाऱ्याची जागा, तर ती साधारण तिकडे तुम्हाला दिसते. आता इथून बरोबर काही पाऊलं आपण पुढे चाललो की ही उजवीच्या काही पाऊल आता इथून आपण काही पाऊलं पुढे चाललो की उजव्या बाजूला ही जी वास्तू दिसते ना, त्याला कान्होजीची घुमट म्हणतात, अर्थात कान्होजी आंग्रे यांची घुमट. आत्ता
या वास्तूचं बांधकाम जर तुम्ही बघाल तर त्याला की स्टोन स्ट्रक्चर म्हणतात, की मधला एक दगड काढला की अख्खी ही वास्तू ढासळू शकते, याला की स्टोन प्रकार म्हणतात. आता इथून बाहेर पडलं की समोर तुम्हाला दिसतो मगाशी म्हटल्याप्रमाणे तो दर्या दरवाजा, यशवंत दरवाजा, धाकटा दरवाजा आणि दक्षिणेकडे म्हणून दक्षिण दरवाजा. अप्रतिम. अच्छा, पुढे जाण्यापूर्वी माझ्या दोन्ही बाजूला इथे देवड्या आहेत, इथे कबूतर बसलेले आहेत, लाकडी दरवाजा. आणि आता इथून बाहेर पडलं आणि इथे देवाचं स्थान अर्थात या दरवाजाकडचं जे स्थान आहे ते इथे आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे पुढे जाता येणार नाही चप्पल घालून. मात्र तुम्ही इथे आलात तर इकडे दोन्ही बाजूला आहेत मारुती, वरती आहेत गणपती बाप्पा आणि वेगवेगळी शिल्प वरती कोरण्यात आलेली आहेत. ओके, आत्ता इथून आपण ह्या बाजूला येऊया. या ही समोर तुम्हाला वास्तू दिसते ना, ते दुसरं तिसरं काय नाही, ही मराठा आरमाराची गोदी आहे. इकडे वेगवेगळी जहाजं किंवा गलबतं इकडे बांधून ठेवण्यात यायची आणि त्यांची दुरुस्तीची कामं किंवा नव्याने बांधणीची कामं ही सगळी इकडे व्हायची. त्यामुळे तुम्हाला या किल्ल्याचा आवाका लक्षात आला असेल. जशी कुलाबा किल्ल्याला मागून धाकट्या दरवाज्याला मागे गोदी आहे, तशी आणखी एक गोदी कुलाबा किल्ल्याला लागून एक जोड किल्ला आहे, त्याला म्हणतात सर्जेकोट. त्या सर्जेकोटावर सुद्धा एक गोदी आहे. तर ही आरमाराची गोदी तुम्ही पाहून घ्या. पुढे मला वाटतं श्रीदत्तांचं स्थान आहे पुढे. आणि हां, आता इथल्या बुरुजाचं एक खासियत सांगतो मी तुम्हाला. थोडं आपल्याला जवळ जावं लागेल. आपण ही देवाची वास्तू एका बाजूला ठेवू. आत्ता हे स्ट्रक्चर जर तुम्ही पाहाल तर महाराजांच्या बहुतांश किल्ल्यांवर त्यांची बांधणी होत असताना चुण्याचा किंवा शिशाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आलेला आपण पाहिलेला आहे. पण कुलाबा किल्ला त्याला अपवाद आहे. या किल्ल्याला फारच कमी ठिकाणी चुना वापरण्यात आला आहे, अगदी क्वचित. आत्ता या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहाल ना तर दोन चिऱ्यांच्या मध्ये जागा ठेवण्यात आली आहे. ती जागा का, आता काय माहिती आहे, आता ही ओहोटी आहे ना म्हणून आता हे सगळं ओपन दिसतंय. नॉर्मली हे पाणी इथपर्यंत असतं, ठीक आहे. आता इथपर्यंत पाणी आहे तर या बघा, दोन चिऱ्यांच्या मध्ये ही जागा आहे बघा, ठीक आहे. आता ही जागा का, तर पाण्याचा जो फोर्स आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे, तर त्याचा जो मारा या बुरुजावर बसतो, तर जेव्हा पाणी याच्या आतमध्ये शिरतं तेव्हा त्याचा जो मारक क्षमता आहे ना ती कमी होत जाते, त्याचा फोर्स कमी होतो आणि पाणी विभागलं गेल्यामुळे शक्तीसुद्धा विभागली जाते आणि बुरुजाला त्याचा त्रास कमी होतो, म्हणजे त्याचा झीज होण्यापासून त्याचा बचाव होतो. आता इतर किल्ल्यांमध्ये तुम्ही याच्यामध्ये चुना टाकलेला पाहिला असेल, मात्र आता कदाचित ह्या किल्ल्यावर महाराजांनी ही युक्ती लढवली आहे, कारण बराचसा भाग हा बेटसदृश्यच आहे या ठिकाणी. म्हणजे तुम्ही बघाल तर किनाऱ्यावरून चालत तुम्हाला या ठिकाणी येता येतं, तर कदाचित त्या दृष्टिकोनातून कदाचित इकडे अशा पद्धतीनं ही युक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. तर आता हा धाकटा दरवाजा आपण पाहिला, आता इथून बाहेर पडूया आपण. आत्ताच आपण धाकटा दरवाजा अर्थात दर्या दरवाजा पाहून आलो या बाजूने. कळलं ना तुम्हाला, इथे पुष्करनी, इकडे आपलं विनायकाचं मंदिर आणि बहुचर्चित जे मी म्हणतो आहे की भुयारी मार्ग गेल्यानंतर खाली विहीर आहे किंवा शिवकालीन शौचालय आहे, तर ते नेमकं कुठे आहे, तर हे ह्या बाजूला आहे. पुन्हा आम्ही मागे आलो, हा परतीचा प्रवास करायचा तो ह्या बाजूने. तत्पूर्वी आपण इकडून आज जाऊया. चला, कदाचित माझ्या माहितीनुसार हा कान्होजींचा वाडा असू शकतो, अशासाठी कारण मी जी विहीर म्हणतो आहे ना ती सुद्धा आतमध्ये आहे आणि मी जे शिवकालीन शौचालयसुद्धा म्हणतो आहे ना ते सुद्धा आतमध्ये आहे, ठीक आहे. तर प्रश्न असा आहे की कान्होजी आंग्रे अर्थात सरखेल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पद, त्यामुळे सरखेल पदावरचा व्यक्ती कुठे राहील, तर अशा आतल्या ठिकाणी राहील की जिथे सुरक्षा आहे आणि तिकडे त्याच्यासाठी कदाचित ही पर्सनल विहीर असू शकते, ठीक आहे. आता आपण याची व्याप्ती किती आहे ती पाहूया.
या एवढी याची व्याप्ती आहे. खूप छान पद्धतीचं हे पाणी, अर्थात पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पण खोली पण साधारण 10 फुटाची असू शकते. ठीक आहे, तर आत्ता हे काय पाहिलं आपण, विहीर पाहिली. आता इथे काय असू शकतं तर ते जाऊन बघूया, कारण इथे काय ते मला तरी नाही माहिती. मी आत्ता मगाशी आलो पण इथे आतमध्ये जाण्याचं धाडस मी केलं नाही, कारण घाण खूप आहे. पण तरी आत्ता नाक दाबून तुमच्यासाठी मला जावं लागेल. अरे बापरे, ओके. सो इथे पण विहीरच आहे. विनी थांबा, डेल्टे हे बघा, इथे सुद्धा विहीरच आहे. आत्ता 2 विहिरी झाल्या. विहीर किंवा पाण्याचं टाकं, खोदीव टाकं वगैरे असं काही म्हणू शकतो आपण. आत्ता बऱ्याच रील्समध्ये तुम्ही पाहिलं असेल की शिवकालीन शौचालय. तत्पूर्वी मी मगाशी म्हटलं ना की हा कान्होजींचा वाडा असू शकतो कशासाठी, तर ही देवस्थानाची जागा आहे बघा. इथे आधीच देव आहेत. मी आता लांबून चाललो आहे चप्पल घातले म्हणून. इथे होम हवन आहे त्यासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. तर म्हणजे एका घरात कसं असतं की बाबा एका बाजूला पाण्याची विहीर, एका बाजूला होम हवन देवस्थानी जागा, गडाच्या तटाला भिडलेला आहे तो आता इकडचा हे शिवकालीन शौचालय, ते बघा कसं एका बाजूला ठेवलेलं आहे. सो माझा मला ठामपणे वाटते की ही हा वाडा कान्होजींचा असू शकतो. चला दिल ठाम के बैठो, हृदय पकडून ठेवा. मस्त गार वारं, वेंटिलेशन पूर्ण या बाजूने. आणि ही बघा, हे आहे शिवकालीन शौचालय. आज तुम्ही जेवढं पाहताल तेवढं पहा, निरखून घ्या. आणि इथून त्याची आउटलाईन डायरेक्ट समुद्रामध्ये देण्यात आलेली आहे. आपण कार्तिक जाधव यांना विनंती करू शकतो की तुम्ही आम्हाला इथे बसून दाखवाल का, त्यांचे एक्सप्रेशन घ्या प्लीज. मी बसू? हां, मी टॉयलेटला नाही बसत. हां जाऊ दे. हे नको नको नको, आता पुढचं काही बोलूच नका. हे बघा, तुम्हाला अंदाज आला ना हे कसं असेल. तर हे शिवकालीन शौचालय. चला चला शेठ, चला डोकं सांभाळ. आता याची उंची खरं तर हे खालच्या बाजूला असेल, आता हा सगळा मलबा पडल्यामुळे. तर राहो, उभे राहो, लाजतात कार्तिक शेठ. मी लाजत नाही. आता कसं आहे की गडावरच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या वास्तू पाहून झालेल्या आहेत. हां, पश्चिमेकडच्या 2 तोफा पाहून झाल्या, त्याच्यानंतर श्रीविनायकाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, हनुमंताचं मंदिर, पुष्करणी, पडके वाडे, अवशेष दरवाजा, हां धाकटा दरवाजा, कान्होजींची घुमट, त्यानंतर त्या बाजूची गोदी, त्या बाजूचा सर्जेकोट, त्यानंतर भवानी आईचं मंदिर, त्यानंतर पद्मावती देवीचं मंदिर, ह्या भुयारात असलेल्या विहिरी, त्यानंतर हा शिवकालीन शौचालय. तर हे सगळं पाहून झालेलं आहे. आता इथून परतीचा प्रवास सुरू करूया. थांबा, मी बाहेर जातो, मग आपण एंड करू. अजून काहीतरी दाखवायचं आहे. थांबा. अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची सैर पूर्ण झालेली आहे. गडाच्या बाहेर आपण आलेलो आहोत.
आत्ता किनाऱ्यावर. आत्ता आमची गाडी तर गेली कारण आम्हाला जवळपास दीड तास नाही जास्तच ना रे 3-1 तास तरी लागले आणि एका तासाचीच वेळ असते तुम्हाला. जर तुम्ही बोटीने आलात तर बोट तुम्हाला 1 तास फिरण्याची वेळ देते नंतर घेऊन जाते. आता आमची बोट गेलेली आहे त्यामुळे बहुतेक या पाण्यातून आम्हाला चालत जावं लागू शकतं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आता आपण पुढच्या किल्ल्याच्या दिशेने प्रवास सुरू करतो आहे. आता कुठला असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा. पुढच्या शुक्रवारी तो व्हिडिओ येईलच. चला खरं तर बोटिंगची आमची वेळ चुकलेली होती पण इथे एक आजी बसल्या होत्या आणि एक छोटासा निहाल नावाचा एक गोड पोरगा आम्हाला इथे भेटला. मागे त्याची घोडागाडी आहे आणि तो ना फारच असा वेल मॅच्युअर्ड वाटला. तो वयाने खूप लहान आहे. तो म्हणाला दादा तुम्ही कॉल करा ना, त्या तिकिटावर नंबर आहे बघा. मग आम्ही त्या तिकिटावर जो नंबर होता अलिबाग बोटिंग क्लब म्हणून आहे त्यांच्यातर्फे ही बोटिंगची सगळी सेवा त्याचं नियोजन त्याचं कोऑर्डिनेशन त्यांच्याकडून केलं जातं. तर त्यांना आम्ही कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं आम्ही सकाळी आलो होतो आणि काही कारणांमुळे आमचं शूट लांबलं. सो ज्या बोटीने आम्ही आलो होतो त्याने आम्हाला रिटर्न जाताना आलं तर आता आम्हाला काहीतरी सोय करा. आणि त्यांनी पण खूप सहकार्य केलं. ते म्हणाले की एखादी बोट आता येईल गडावर तर त्या बोटीत बसून तुम्ही पुन्हा परतीचा प्रवास करू शकता. तर ते सांगणं फार महत्त्वाचं होतं. अलिबाग बोटिंग क्लब त्यांनी कोऑर्डिनेशन करून कारण बऱ्याच जलदुर्गांवर रँडम कितीही पैसे घेऊन गडांवर नेलं जातं पण इथे नियम आहेत, अटी आहेत आणि सहकार्याची भावनासुद्धा आहे. तर त्यासाठी त्या मंडळींचेसुद्धा आभार, धन्यवाद.